दिंडोरीतून दिंडोरीमध्ये हरिश्चंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे. हरिश्चंद्र चव्हाण हे भाजपाचे बंडखोर होते. त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळं भाजपासाठी ही दिलासादायक बातमी आहे. डॉक्टर भारती पवार यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. दिंडोरीतून हरिश्चंद्र चव्हाण यांनी माघार घेतल्यामुळं भारती पवार यांची लढत सोपी होणार आहे. भाजपासाठी ही दिलासादायक बातमी आहे. आम्ही परत कार्यकर्त्यांची चर्चा करून जबाबदारीपूर्वक आणि हा निर्णय घेतोय. आणि वरिष्ठ पातळीवरून म्हणजे गिरीशभाऊंची बोलणं झालं, त्याच्यानंतर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब आणि केदारनाना आणि निलेशजी बोरा यांच्या मध्यस्थीनी यांनी त्यांचा निरोप घेऊन आले. आणि त्याच्यानंतरून पक्षहितासाठी खासदार आदरणीय माजी खासदार चव्हाण साहेब हे जबाबदारीपूर्वक माघार घेत आहेत आणि पक्षासोबत कायम आहेत.